भव्य व्यक्तिमत्व आपल्या समोर आहेत, तर काय सांगाल दादा की भारत आपण नवीन घेतलेला आता, तर काय बघून घेतला त्यामध्ये, काय सांगाल दादा? त्याचा पळ बघून घेतलेला, पहिला त्याची उंची लांबी, पहिल्यांदा कुठे बघितलेला हा, काय सांगाल त्याबद्दल? मी तर पहिल्यांदा बघितला आजच कालच्या मैदानात पावताने. बर. आमचे ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बुतकर चंदू ड्रायव्हर मला शिंदे त्यांनी हा कोरेगावमध्ये पाहिला होता एक दोन वेळा, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की हा कोंडा आपल्याला चालतोय, हा आपलं नाव करणार आहे पुढे जाऊन. त्यांच्यावरती आपण हा कोंड घेतला, विश्वास तुम्ही हो दाखवला, ते अनुभवी आमच्यातले तेच आहेत ना, माझ्यापेक्षा अनुभव जास्त त्यांना. म्हणजे विठ्ठल ड्रायव्हर यांनी बघितलेला तो कोरेगावच्या मैदानामध्ये, तर आज पण आता चांगलाच पळलाय बैल, काय सांगाल त्याबद्दल? चांगलाच पळला म्हणजे आता दावणीला वगैरे कुठे असतो तो? काय बुधकरांचा बुधला असतो. त्यांची साथ कशी लागते, म्हणजे कसं ते देखभाल वगैरे कशी करतात, काय सांगतात? त्यांचं स्वतःच असल्यासारखंच ते सांभाळतात. बर. आमच्या मध्ये असं नाही की ह्यांचा बैल आहे त्यांचा बैल आहे, हा बैल सगळ्यांचाच, पूर्ण टीमचा बैल आहे, आणि हा बैल टीम करताच घेतलेला आहे, खास हा माझ्या वैयक्तिक एकट्या करता नाही घेतलेला, पूर्ण आमच्या टीम करता घेतलेला. आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल, पेडगावच्या हजार गाड्यामध्ये आज फायनलचा गुलाल घेणे, काय सांगाल त्याबद्दल? बैल घेतल्यानंतर हा फायनल गुलाल गाडीमध्ये नंबर करायचा नॉट अ जोक. या पुढचं जे मैदानाचं नियोजन असते ते तुम्हाला फोन करून ठरवलं जात का, कसं असते, काय सांगा? मॅनेजर अमोलात शिंदे, विठ्ठल ड्रायव्हर बुधकर, चंदू ड्रायव्हर जळगावकर, डॉक्टर स्वप्नील पवार हाडवैद्य, त्यांचा सगळ्यांचा विचार होऊन मग मला कळवलं जातं की हा बैल आपल्याला चालतो. आप्पा, गाडी सेमीला कड्याने पळाली, काय विषय होता तो तुमच्यासाठी? कड ही आम्हाला दारकेनच आहे पहिल्यापासून, कुठल्याही कडाला जरी आलं तरी आमचा गुलाला फिक्स असतो. नंबर किती वाटा आहे ना, पण गुलाला आमचा फिक्स आहे, पब्लिकच्या साईडनं पण पोहोचतो. कारण की पहिला बैल मी घेतला शंकर म्हणून, तेही पब्लिकचा, रोमन घेतला तेही पब्लिकचा, भारत घेतला हाही पब्लिकचा. मार्केट पब्लिकला जो पळणारा बैल आहे त्यालाच किंमत आहे, त्यालाच पण कोणीही पळतो. बरोबर सर, एवढ्या मोठ्या मैदानाचं पेडगावचं जवळपास 92 गड झाले, आणि तुमची नवीन खरेदी असून पण फायनलला राहणे म्हणजे सोपी गोष्ट नाही, त्याच्याबद्दल काय सांगायचं? आता एक नशिबाचा भाग, नशीब आणि आमच्या सर्व टीमची मेहनत, आणि जे दोन्ही बैलांनी त्यांची स्वतःची जिद्दीवरती करून दाखवली गुलाला. सर आता वय किती आहे? 12 ता आता 1.5-2 वर्षाचं. आजचं जे मैदान होतं किती मैदान होतं? 12 तसं पहिलंच मैदान आपलं, पहिलंच मैदान, ते पण पेडगाव सारखं मिळालं, फायनलला राहिला बघून. खरेदी किती झालेली दादा, काय सांगितलं खरेदी बद्दल? काय सांगितलं खरेदी याची? 15 लाख. म्हणजे विक्रमीच खरेदी आली असं म्हणावं लागेल दादा. एक बऱ्याच प्रेक्षकांचा प्रश्न होता की रोमन काय नेमकं विषय झाले, काय सांगितलं? रोमन मला नवीन लागतो वस्तू, नवीन लहान मूल, नंतर जवानीतलं, आणि नंतर एक उमेदीत, आणि नंतर उतारतो वय. रोमन आता तोड वयात गेला होता, नवीन काहीतरी पाहिजे, कारण आजच्या ह्या खेळामध्ये रोज नावा उगवता तार आहे. म्हणजे हे नामांकित बैल जे आहेत, कोणाची गाडी कधी दादा, जेव्हा पायऱ्याचे विषय येत असतात तेव्हा प्रतिष्ठित व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये तुमचं नाव आहे, तो विषय कसा असतो प्रतिष्ठित लोकांमध्ये आपली बैल पळवणं? आता बैल पळाल्यानंतर चार लोक चार मैदानामध्ये बघतात की बाबा ह्यांचा बैल कुठल्या खांदी पळाला, कुठून पळाला, पब्लिकने किती पळाला, ह्याच्यावरती डिपेंड होऊन केला जातो हा पायऱ्याचा विषय की बाबा ठीक आहे नाव मोठं आहे आप्पांचं, पण बैल त्यांच्याकडे नि पळत नाही, त्यांना आपण बैल कसा द्यायचा, मग काहीतरी आढेवडं घेऊन कारण घेऊन आपलं ते शेत काढायचं. पहिल्याच मैदानामध्ये सर एवढ्या मोठ्या मैदानात बैल राहिला म्हणजे साधी गोष्ट नाही, एवढ्या मोठ्या मैदानामध्ये बैल राहिला म्हणजे साधी गोष्ट नाही. आणि तुमची नवीन खरेदी आहे, आधीची खरेदी पण तुमची टॉपचीच होती, ती पण टॉप मध्येच पोहोचते, आणि आजची खरेदी पण तुमची टॉप मध्येच पोहोचते, त्याच्याबद्दल काय सांगायचं?
विषय कसा होता त्वची खरेदी जो विषय घातला पैशाचा तर विषय असा असतो की वस्तूचं मोल दिलं जात म्हणजे चांदीला सोन्याचा भाव दिला जात नाही सोन्याला चांदीचा भाव दिला जात नाही सोन्याला सोन्याचीच किंमत असती हिऱ्याला हिऱ्याचीच किंमत दिली जाते आजपर्यंत माझ्या आलेली तिन्ही हिरेचे तिन्ही हिरेचे दादा तुम्ही एक शब्द बोललात आता की मला सारखे सारखे नवीन गोष्टी लागतात तुम्ही भारत मध्ये असं त्याचं बघितलं तुम्ही सांगितलं पण त्याचा पळबीळ चांगला आहे सगळ्या गोष्टी आहे पण त्याच्या व्यतिरिक्त अशा काय गोष्टी होत्या की तुम्हाला सारख्या नवीन नवीन लागतात बैलाच्या हट्ट्यात आल्यानंतर जी काही गोष्टी होत्या की बाबा अमुक तमुकची गाडी अमुक तमुकच्या वासराने मारली बरोबर या ठिकाणी उजनंबरातला बैल होता या वासराने गाडी मारली हे पडद्याआडचं वासरू होतं पहिल्या वाचून राहिलं होतं बरोबर ह्या वासराने आज ही गाडी मारली म्हणजे ते एक जे प्रतिष्ठित बैल असतो त्याची थोडीशी लेवल कमी होती कमी होते आता भारत आहे भारत नंतर आमचा महाकाल आहे चिंदुडाव जळगावकरांकडे त्यानंतर त्यो जागा चालवणार त्याच्यानंतर आम्हाला शिंगेकडे सुंदर म्हणून त्याच्यानंतर त्यो जागा म्हणजे नवीन काय ना काहीतरी दादा आपण मगाशी तुम्ही झोपलेली बकासूरची आणि भारतची गाडी तर ही जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते बर का हे अजून फिक्स नाही केव्हाही पळवता येईल जीव लहान आहे जोपर्यंत त्याचा त्या ह्या ज्यावर येत नाही त्या रोडवर तेव्हापर्यंत लवकरच दिसेल लवकरच दिसेल तुम्हाला सर्वांच्या अपेक्षा तीच आहे लवकरच दिसेल सर्व मैदानची तारीख आता सांगणार नाहीत पण लवकरच मैदानात ही दिसेल गाडी आप्पा आपण मला एक प्रश्न विचार आप्पा तुम्ही आज मैदानात आले आणि तुम्ही स्वतः भारतचा पळ बघितला जवळपास 92 बेट तुम्हाला काय वाटलं स्वतः तुम्ही भारतला पळताना बघताना काल भारतला पळताना बघितलं त्याच वेळेस म्हणलं की आमच्या जी संघटना जी आमची मित्र परिवार यांची त्यांच्या पूर्णपणे त्यांनी पाहिल्यानंतर हा भारतचा विषय झाला होता आणि काल मी स्वतः डोळ्याने पाहिलं जी काय मंडळी आहेत माझ्या संघ म्हणजे आमच्या ग्रुपची आता नाव द्या त्यांना पण मोजके नाव आहेत की एडी ठंडावर झाले अमोला शिंगे डॉक्टर पवार आहेत आमचे एकाच भाऊ भाईगुडे तंटामुक्ती अध्यक्ष मांडवीगावची की ह्या सर्वांनी जे स्वतःला वैयक्तिक घ्यायचं आहे बैल ह्या हिशेबाने जे प्रयत्न केले त्याचं यश असं आम्हाला मिळालं ओके आप्पा एक जरा एक तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे व्यवसाय वैयक्तिक व्यवसाय बैलगाडा क्षेत्र आणि मित्रमंडळी बैलगाडाचा नाद जोपायचा आहे सगळ्यांना बांधून ठेवायचं आहे वैयक्तिक प्रश्न विचारतोय जबाबदारीने विचारतोय आप्पा काय विषय तुमच्यासाठी तो हा एक विषय हा छंद म्हणून मी शेतकरी कुटुंबातला माणूस आहे मी माळी समाजातला आहे आणि पूर्णपणे आमचा सगळं उदरनिर्वाह शेतीवरती चालतो आणि जे काही आहेत मित्रपरिवार हे सगळे आमचे शेतकरी वर्ग आहेत ह्याच्यामध्ये पैशाकरता कोणी येत नाही बरोबर हा विषय फार महत्वाचा आमच्यामध्ये आणि वायदी दिली जात नाही वायदी घेतली जात नाही मी पहिल्यापासून त्यांना तेच सांगत आलेलं आहे की वायदी घ्यायची पण नाही वायदी द्यायची पण नाही बैल बांधून राहिलं तरी चालणं आपलं नाव खराब होता कामा नाही बरोबर सर तुम्ही पुणे सिटीमध्ये राहता आणि मी पण पुणे सिटीमध्ये राहतो तर आपण सिटीमध्ये राहतो असून पण तुम्ही बैलगाडीचा नाद आणि कसा जोपासले तुम्ही हा नाद 15 वर्षापूर्वीपासूनचा नाद आहे म्हणजे ज्यावेळेस शेंगर रोडला बैलगाडा मारला फक्त सागर फुटे आणि जीवन दिडगे हे दोनच असायचे त्यानंतर आता भरपूर झाल्यात थोडं काही कारण असतो मी थोडे दिवस थांब खेळ बंद केला होता पण आपलं त्या खेळामध्ये आलो होतो आणि असं राहतं सुप्रीम कोर्टाने पण निर्णय दिला की आता बैलगाडी सगळ्यात चालूच राहणार तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आता कोर्टाने जी परवानगी दिलेली आहे फक्त आता त्यांनी ज्या अटी नेमावली केलेली आहेत त्या जो बैलगाडी मालकांनी चालकांनी आणि संघच्या जे असतात बैल सोडणारे धरणारे यांनी त्याचे पालन केलं तर हा बैलगाडा कायमस्वरूपी चालू आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद